प्रत्येक माणसामध्ये कोणती ना कोणती कला असते आणि ती जोपासण्याचा तो प्रयत्न करत असतो. या परिसरामध्ये ते चप्पल शिवून देण्याचा व्यवसाय करतात. मागील 30 वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. अवल्या वेळामध्ये ते पेनाने चित्र काढतात. त्यांनी अनेक महापुरुषांची देवतांची चित्र काढली आहेत. त्यांच्या चित्राची दखल जर्मनीमधील एका लेखकाने घेतली. एवढंच नाही, त्याच्या पुस्तकांमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची सविस्तर माहिती देखील प्रसिद्ध केली आहे. काशीनाथ चव्हाण हे मूळचे जुन्नरचे. 30 वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि डेक्कन परिसरामध्ये त्यांनी चप्पल शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. मला करमणूक म्हणून आपलं 30-35 वर्ष झाले चित्रकला. मला कोणी काय शिकवलं नाही का ना, माझे मी ऑटोमेट शिकलो. मी पेनने डायरेक्ट पेनने शिकलो. ह्या चित्रापासून मला भच्चेकर फायदा झालेला आहे. पहिले जे लोक जे बघितलं आहे, धर्मा लोक आले, त्यांनी काहीतरी दुकानात जाऊन बाटामध्ये घेतल्यानंतर ते बाहेर आले, त्यांचा मेसेज पुढे गेले आणि त्या साहेबांचं लक्ष गेलं. साहेबांचा फोटो काढला होता मी, काढून त्यांनी बघितलं. मला म्हणलं तुम्ही काढला का म्हणा. मग त्यांचे देखो ते फोटो काढून दाखवला मी साईबाबाचा. त्यांना ते चित्र आवडले ते मला किती पैसे पाहिजे मागा. मी म्हणा मला पैसे काय जास्त नाही खाते. ते मला बळबळ त्यांनी ना एका टँगला 2000 रुपये जापानला दिले. त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्यांदा आले 60-70 हजार रुपये दिले. ते म्हणे तुम्ही कुठे राहता ते घर दाखवा. घर दाखवलं त्यांच्यानंतर मग मला इथं आणून सोडलं. असं झालं. त्याच्यानंतर ते याच्या नंतर त्यांच्या देशात त्यांचे ते जाहिरात सगळं माझं आहे ना मुलाखत घेऊन. आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारची चित्र काढली? सगळे शिवाजी महाराज, संभाजी, अजून तानाजी, अक्कलकोट, साईबाबा, स्वामी समर्थ, हे अजून गजानन महाराज, शंकर, मारुती, ज्ञानेश्वर महाराज, असं बोलते बोलते सगळं काढले.